केडगाव मधील उदयनराजे नगर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी आणि शिवलीलामृत परायण सोहळ्याची बुधवारी जंगले शास्त्री महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाला सांगता झाली. या प्रसंगी भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. केडगावमधील उदयनराजे नगर येथील श्री विश्वेश्वर प्रतिष्ठान आयोजित अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी आणि शिवलीलामृत परायण सोहळ्याची सांगता बुधवारी झाली. सांगतेप्रसंगी जंगले शास्त्री महाराज यांचं काल्याचं कीर्तन झालं. या कीर्तनाला हजारो भाविक उपस्थित होते. अध्यात्म आणि भक्तीचं महत्व विशद करीत जंगले शास्त्री महाराजांनी उपस्थितांना कीर्तनातून तल्लीन केलं. रूपे सुंदरता मुखे मधुरता गुरु भजनिता शास्त्र असं म्हणते. रूपे सुंदरता माझे गुरु फार सुंदर होते, अतिशय देखणे होते माझे गुरु. रूपे सुंदरता मुखे मधुरता आणि म्हणून भगवान हा अत्यंत गोडच का बनला. भगवंताचे सगळे अवतार असले म्हणजे कोणी काय डुक्कर 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 कोणी असा जप करतं का? कोणी डुकराचं कोणी जप करतं का? मासा मासा असं कोणी जप करतं का? नरसिंह निरसाचं कोणी जप करतं का? परशुरामाचं कोणी खातं का त्या परशुरामाला? नाही. मग का भगवान गोपाल कृष्ण का तो अत्यंत देखणा अत्यंत सुंदर सहजरित्याच्या भक्ताचे चित्त असे खिचून घेतो आणि म्हणून तो कसा उभा राहिला कसा उभा राहिला? शुभदेव महामुनी असं म्हणतात. बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारिभ्रतवास कनक कपिशम वैजयंते च माला रंध्रान वेणुरधर सुदयो पूरयन गोपवृंदै वृंदारण्यं स्वपद रमणं प्राविशद् गीत कीर्ति. फार गोड वर्णन केले. नटवर वपू नट म्हणजे वरहा पीडम नटवर वपू. नटवर नट शब्दाचा अर्थ आहे नट नाट येते. म्हणून माणसाने सुंदर राहावं, स्वच्छ राहावं, चांगलं राहावं, शिस्त शिस्त शांतता स्वच्छता येथे परमात्म्याचा वास असतो. असा प्रकार उगाच मळक्यासारखं राहायचं, उगाचच वैराग्य दाखवायचं, उगाच त्याचा वास उठलाय ते जवळ गेलं तर माणसाला नाक धरावं लागेल असेल. मग कोणतं वैराग्याचं रूप असतंय ते? भगवान तिथं राहत नाही. तुका म्हणजे चित्त करारे निर्मळ असं स्वच्छता शांतता. आणि म्हणून भगवान असं आहे नटवर वपू. नट शब्दाचा अर्थ आपण पाहतो. भगवान नट नाही नटवर. नटवर याचा अर्थ सगळ्या नटाचा नट. नट म्हणलं का त्याला दोन गोष्टी लागतात. त्याला आदा करत आदा आदा टाकता आली पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय तो अत्यंत सुंदर असला पाहिजे. किती हुशार असला किती बोलता असला चांगला असला तर त्याला पिक्चरमध्ये काम मिळत नाही नाटकात काम मिळत नाही. म्हणजे काय पाहिजे तो अत्यंत देखणा पाहिजे. देखणा का देखणा पाहिजे तो लोकांचे चित्त खिचून घेण्याकरता देखणेपणाची फार गरज असते. आणि म्हणून भगवान गोपाल कृष्ण नटवर वपू. नट नाही तर नटवर अत्यंत देखणा अत्यंत नटवर म्हणजे सगळे आदर टाकणारा परमात्मा नटवर वपू कर्णयो कर्णिकार. भगवान कानामध्ये असे पिवळकीचे फुलं कनेरचे फुलं असे फुलं ठेवलेले असे. आणि दुसरी गोष्ट विभ्रत वास कनक कपिशम. कनक कपिशम शब्दाचा अर्थ आहे सुवर्णमय अत्यंत दैदिप्यमान असं तेज पुंज असणारा भगवान पितांबर नेसलेला आहे. काय केलं भगवंतांनी हे? यात काहीतरी हेतू असेल की नाही? यात काहीतरी तात्पर्य असेल की नाही? का केलं हे असं? तर त्याचं एकच उत्तर विभ्रत वास कनक कपिशम वैजयंतीची माला गळ्यामध्ये वैजयंती माला धारण केल्यात पिवळा पितांबर नेसलाय. आणि रंध्रान वेणू रधर सुदय हा रंध्र म्हणजे ती बासरी आणि बासरीचे बासरी अशी होटावर ठेवली आणि त्या होटाने त्या बासरीच्या छिद्रामध्ये आपल्या आधारा अमृताचं तो पुरण करत होता. म्हणजे होटा होटाला आधार म्हणता आणि यातून आलेली हवा त्याला आधाराचं अमृत असं म्हणतात. भगवान आधारा अमृत त्यात पुरण करत होता म्हणजे भरत होता. आणि असा परमात्मा वैकुंठापेक्षा अनंतपटीने अत्यंत सुंदर असणारं वृंदावन आणि त्यात भगवंताच्या चरण कमलाने ते वृंदावन अत्यंत देखणं रमणीय झालं होतं. आणि अशा काळात सर्व गोप भगवंताच्या पाठीमागे जाऊन त्याची अत्यंत धवलकीर्ती पावन कीर्तीचं गुणगान करत होते. आणि असा परमात्मा कल्पतरुखाली उभा राहिला आणि मग त्यांनी वेणू वाजवलं. आणि वेणू वाजवलं साधना वेणू वाजवला त्याचं देशाचं कालाचं परिसराचं वर्णन केलंय भागवताच्या दशमस्कंदामध्ये. आणि असा त्यांनी वेणू वाजवला तर का वेणू वाजवला? लहान मुलं होतं काय ते कशाकरता वेणू वाजवलं? बावळटाचं लहान मुलं खेळतात वेणूला. राजा परीक्षकांनी प्रश्न विचारला
महाराज वेणू वाजवला काय तात्पर्य होतं वेणू वाजवायचं? वेणू का वाजवला? सुंदर का वाजवला? काय त्यात होत? शुकदेव महामुनी फार गोड उत्तर दिलं. शुकदेव मुनी महामुनी असं म्हणतात, इति वेणुरवं राजं सर्वभूत मनोहरं श्रुत्वा व्रज श्रिया सर्वा वर्णयन्ति भिरे भिरे. वेणूतलं एकच तात्पर्य, भक्ताचे, गायीचे, गोपीचे, गोपाळाचे, पशूंचे, पक्ष्यांचे मन असे वेधून घेणं. मन असं पंढरपुरीचा नीळा लावण्याचा पुतळा विठू देखीला डोळा. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित या कीर्तन सोहळ्यात झालेल्या कार्यक्रमांमधून परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झालं. सोहळ्यासाठी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगरी न्यूज ब्युरो, अहमदनगर.